सो हे एवरीवन, वेलकम एंड वेलकम बैक टू माय चैनल। जर तुम्ही माझ्या चैनल मध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल। तर आज आहे डे 6। तर डे 6 मध्ये काय होणार आहे हे बघण्यासाठी एक्साइटेड असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा। पायदे आज माझे पप्पा येतात भेटायला, त्यांना बोलले की सकाळच्या सकाळमध्येच येऊन जा, कारण की ना पूर्ण दिवस अजिबात वेळ नसतो, मला एडिटिंगला पण वेळ नसतो। माझं सगळं काम झाल्यानंतर मी एडिटिंग करते, 12 एडिटिंग करते, तोपर्यंत माझे नोट्स, मॅमने दिलेलं होमवर्क करते आणि मग जे काय माझं आहे, मला जे करायचं आहे ते करते। बाय द वे पप्पा येत आहेत तर मी पप्पांची वाट बघते, त्यांना कॉल करते आणि मग पप्पांसोबत आज नाश्ता करेल। पप्पांना आणायला सांगितलेलं सगळे सामान घेईल आणि भेटायलाच तुम्ही आता माझ्या पप्पांना, भेटूयात। तर आज मी तुम्हाला माझं थोडंसं इंट्रोडक्शन करून देते। नमस्कार, माझं नाव आहे पायल परेश साळुंके, मी नेरळमध्ये राहते। नेरळ म्हणजे कर्जत, आणि आता खूप जणांना नेरळ माहिती नसतो। मग माथेरानला जाताना पहिलं स्टेशन लागतं नेरळ, पहिलं स्टेशन म्हणजे माथेरानला जाताना नेरळलाच उतरावं लागतं, नेरळवरनंच माथेरान ट्रेन आहे, सो तेवाला नेरळ। आणि मी सगळं चालत चालत का करते माहिती आहे, कारण की घरी गेल्यानंतर म्हणजे रूमवरती गेल्यानंतर खूप कामं असतात, खूप कामं असतात, मध्ये व्हिडिओ नाही बनवत कारण मग तिकडे पण माझा टाईम वेस्ट होतो। मग चालता चालता टाईम असतो आणि इथे असा मोकळा रस्ता आहे, म्हणजे काही डिस्टर्बन्स नाही लागत मला। एवढा रस्ता चालत असताना मी खूप काय काय बडबडून जाते, मला भरपूर तसं पण बडबडायची सवय, खूप लोकांना कंटाळा पण येतो माझा म्हणजे बडबड ऐकायला। पण तुमच्यासाठी इन्फॉर्मेशनच देते, तुम्हाला येत नसेल कदाचित, त्यांना येत असेल ज्यांना इन्फॉर्मेशन नको आहे। बाय द वे एवढी व्हिडिओ बघताय त्याबद्दल धन्यवाद, थँक्यू सो मच। तुम्ही बघत असाल ना व्हिडिओमध्ये की इथे अजिबात पाऊस नाही, आणि आमच्या इकडचे लोक जे बघतायत ना व्हिडिओ त्यांना समजत असेल आमच्या इकडे किती पाऊस आणि इथे काहीच नाही, आणि खूप चांगली गोष्ट आहे इथे पाऊस नाही, कारण की आम्हाला सगळं घेऊन जायचं। आज तुम्ही बघाल आम्ही काय काय आणि कसं कसं घेऊन जातो, आणि हे सगळ्यांना आणावंच लागतं कंपल्सरीच आहे हे सगळं। बघा माझी व्हिडिओ पूर्ण बघा। पाले आमचे बॅग बिग घेऊन भेटूया, नाश्ता बिश्टा करूया। तर मी हा सगळा व्हिडिओ बनवते आणि माझ्या पप्पांनी म्हणजे सपोर्ट करतात ते मला ना, व्हिडिओ बनव असं काय बोलत नाही, नाही बनवत मी किती व्हिडिओ बनवते। आणि भरपूर लोक बोलली ही किती व्हिडिओ बनवते, इन्स्टाला दुसरं काय काम धंदे नसतात का? तर असं काय नसतं, मी सगळी कामं बिमं करून घरातली कामं करूनच व्हिडिओ बनवते, मला आवडतं ना म्हणून बनवते। कंटाळा नाही येत मला 17 मेकअप करायला, आणि मेकअप करायला कंटाळा नाही येत म्हणून मी आज इथे आली। काय करा आता पहिल्यांदा, आता चाललेत पप्पा थोडा जातो, पप्पा निघालेत घरी जायला, बाय करा बाय। हा आणि इथे अजिबात काळजी करू नका, मी सुखरूप आहे, इथे सगळे लोक माझी काळजी घेतात। सगळे निघालोय, सगळे व्हॅनिटी घेऊन, हेअर व्हॅनिटी घेऊन सगळे निघाले म्हणजे। आणि आज वैष्णवीने आणि मी जरा सेम कलरचं घालायचं ठरलं, वैष्णव वैष्णव हाय, आणि सगळ्यांनी हाय करा गाईस हाय। तर मी आली आता क्लासमधनं, आजचा रिव्ह्यू काय माहिती आहे, रिव्ह्यू हाच आहे की मला खूप आवडल्या हेअरस्टाईल आजच्या, खूप म्हणजे खूप, आणि एक्सेस फिनिशिंग इतकी छान होती ना म्हणून त्या खूप सुंदर दिसत होत्या, खूप सुंदर दिसत होत्या, खूप छान यार। आणि मॅमची चॉईस पण भारी आहे ना, सगळं चॉईस खूप छान करतात आणि प्रत्येकाचे छोटे छोटे सोल्युशन देतात, त्याच्याने आपण अजून बेस्ट करू शकतो। त्यांची शिकवण्याची पद्धत एकदम बेस्ट होती आणि सगळ्यांना त्या हेअरस्टाईल समजल्या आणि इतक्या इझी होत्या, आणि असं आपण बघतो इतका हार्ड वाटतात आपल्याला बघून, माहिती आहे ना व्हिडिओ बघतो मी तरी व्हिडिओज बघते तर एवढ्या हार्ड वाटतात, तेवढ्या त्या बिलकुल हार्ड नाहीत, पण त्या मॅमकडनं शिकल्या तरच हार्ड नाहीत, इतक्या छान शिकवतात त्या। आणि आपण बेस्ट का करू शकतो माहिती आहे, कारण मॅम आहे ना आपल्याला खूप डीप एक्सप्लेनेशन देतात, खूप छोट्या 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 गोष्टी सांगतात ना, त्यामुळे ते आपल्याला खूप पटकन कळतं। असं जरी असं होतं की पटकन कळत नाही तर मॅमचं तसं नाही, मॅम ना मुळापासून शिकवतात त्यामुळे ना खूप इझिली कळतं, त्यामुळे सगळ्यांनाच इझी जातं म्हणजे ते करायला। तर खूप छान होता आजचा दिवस, आणि मी आता व्लॉग खूप जास्त नाही करणार कारण आम्ही इतके बिझी असतो ना, इतके बिझी असतो। आता हे बिझी बिझी मी बोलते आहे ना तर मी तुम्हाला कालच्या व्लॉगबद्दल सांगते काय थोडंसं। काल आहे ना जे शिकवलं, खूप काय शिकवलं काल, कालच्या पण हेअरस्टाईल एकदम खतरनाक होत्या। तर त्यानंतर मॅमनी होमवर्क पण देतात मॅम, तर तो होमवर्क करायला लागतो, तर हे सगळं करता करता मला 12:30 वाजला, आणि मलाच नाही सगळ्या रूममेट्सला, बाकीच्या सगळ्यांना पण वाजला असेल कारण खूप जणी असतो ना रूममध्ये आम्ही, तर खूप वेळ होऊन जातो त्यासाठी, तर इतका वेळ झाला। तर ना हा कालचा व्लॉग जो एडिट केला ना मी, तो एडिट करायला मला किती वाजले असतील तुम्हाला काय वाटतं?
मी रात्री 4 वाजेपर्यंत एडिटिंग करत होती, कारण मी मंजलेली आर्टिस्ट नाही आहे ना, मी नवीनच आहे, त्यामुळे मला व्लॉग असं फास्ट फास्ट एडिट नाही करता येत. त्यातमध्येच माझा मोबाईल हँग होतो, मेमरी फुल होते, खूप काय काय येतं मध्ये मध्ये, त्याच्यामुळे इतका वेळ होतं ना एडिटिंगला. त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल ना, ही एवढे मोठे ब्लॉग बनवते काय करत असेल, त्या क्लासमध्ये जाऊन अभ्यास करत असेल की नाही करत असेल, तर असं नाही आहे. मी आधी ते करते जे मी करायला आली, आणि दुसरं जे मी ठरवलं आहे, आणि जे आता हे मी ब्लॉग बनवायचं ठरवलेलं खूप वर्षांअगोदर, असं नाही की यायच्या 1 महिना अगोदर ठरवलं की मला हे करायचं, नाही, मी खूप वर्षांअगोदर ठरवलं आहे. आणि म्हणून मी 4-4 वाजेपर्यंत जागते, आणि 4 वाजेपर्यंत जागून पण आत्ता तुम्ही मला बघू शकता मी किती फ्रेश दिसते. तर आत्ता 6:10 झालेत, आत्तापर्यंत मी इतकी फ्रेश आहे, म्हणजे विचार करा मी फ्रेश आहे बिलकुल. मला थकवा वगैरे काय आलेला नाही आहे, कारण की मला शिकायचं आहे, मी शिकण्यासाठी आले, आणि जिथे शिकायचं आहे तिथे मी तेच करते, आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी. आधी मी सगळे माझे नोट्स कम्प्लीट करते. बाय द वे, खूप जणांना माझे नोट्स आवडतात, पहिल्या दिवशी मॅमला पण माझे नोट्स आवडलेले, तर त्यांना आधी थँक्यू, कारण ते सगळ्यांचं सगळं असं बघतात ना, ते उलटं खूप छान वाटतं, पर्सनली खूप छान लक्ष देतात मुलांवर. आणि खूप जणांचं असं असतं, एवढा क्राऊड आहे कसं लक्ष देत असतील, नाही यार तुम्ही एकदा या आणि एक्सपिरियन्स करा, खरंच सगळ्यांकडे लक्ष देतात. आता मी पण बाहेरचे रिव्ह्यू ऐकूनच इथे आली असेल ना, असं डायरेक्ट माणूस येत नाही. आणि मी इथे आल्यानंतर मी सांगू शकते की खरंच मॅमना सगळ्यांना समजवून सांगतात, डीपली नॉलेज देतात. खरंच तुम्ही येऊन तुमचा वेळ पण अजिबात खराब होणार नाही, किंवा तुमचं पुढचं लाईफ तर एकदम ब्राईट होऊन जाईल, खूप ब्राईट होऊन जाईल. सांगते हे व्लॉग एडिट करून करून ना माझे सगळे जॉईंट्स दुखायला लागलेत. तर खूप जणांना वाटत असेल की हे सगळं इझी आहे, इझी नसतं, काहीच इझी नसतं. आता विचार करा, मी तर झोपून ब्लॉग एडिट करते, मॅम कशा करत असतील, लॅपटॉप वगैरेवर करत असतील, राईट? मग त्यांचं काय होत असेल यार, आणि त्या उभ्या राहतात दिवसभर, आम्ही ते तरी बसतो, काय द्यायचं. आणि आज ना एक गोष्ट सांगितली, ती तर एवढी भारी होती ना, एवढी भारी होती की एखादा स्टुडंट ना डिप्रेशनमध्ये जातो, माहिती आहे, म्हणजे जातात बहुतेक लोक, इथे आल्यानंतर जाणार नाही, गॅरंटी आहे, आणि ती मी देऊ शकते, कारण जाणारच नाही, मला माहिती आहे ना डिप्रेशनमध्ये जाणारच नाही, कारण मॅडम एक ब्रँड आहेत, आणि आपण ब्रँडसाठी काम करतो आहे, म्हणजे खतरनाकच काम असणार आहे. तर आता काय सांगू ना मॅमबद्दल, तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असतील, तर खूप 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 गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. सगळे माझ्या व्हिडिओज का बघतात माहिती आहे, मॅमचं मी नाव लिहिते ना वरती, प्रतीक्षा थोरा, तर खूप जणांना ते नाव बघून आहे ना खूप खूप प्रश्न पडलेले असतात ना, म्हणून ते आतमध्ये जातात. माझ्या ज्या व्लॉग्स ना व्ह्यूज जात आहेत ना, ते फक्त मॅममुळे आहे, बिलकुल त्याच्यामध्ये माझं काही श्रेय नाही आहे, सगळं श्रेय मॅमला जातं, कारण मॅम शिकवतातच तेवढं भारी, तर रिव्ह्यू पण भारीच असणार ना, काय वाटतं तुम्हाला? एकदम बेस्ट आहेत मॅम, आणि एकदम बेस्ट आहे क्लास, कोणताही विचार करू नका, ॲडमिशन करा, डोंट वरी. आणि जो नंबर दिला ना तो मॅमच्या मम्मीचा आहे, त्यामुळे अजिबात घाबरायची गरज नाही. ॲडमिशनसाठी स्वतः या, ज्यांना करायचं असते ना ॲडमिशन ते स्वतः येतात, आणि स्वतः जेव्हा याल ना तेव्हा तुम्हाला अजून क्लियरिटी भेटेल की मी जे बोलते ते खरं आहे की खोटं आहे. मग याल ना लोक, नक्की या बाय द वे. थँक्स, बाय. अजून एक गोष्ट सांगू, इथे ना आल्यापासून ना बिग बॉसच्या घरात आल्यासारखं वाटते, एकदम डेंजर एक्सपिरियन्स आहे, खतरनाक. म्हणजे असे एक्सपिरियन्स तर लाईफ मध्ये घ्यायला पाहिजे, मज्जा येते, एकदम खतरनाक वाटतं. बाय द वे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, आणि माझ्या व्हिडिओज ना असंच प्रेम करत राहा, आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. माझी जर्नी बघायची असेल, मी पुढे पुढे काय काय करते हे बघायचं असेल, तर थँक्यू सो मच, बाय.